आणि या सगळ्या प्रकरणावरून या अटक सत्रावरून आता कोर्टाने ईडीला झापलेलं आपल्याला बघायला मिळतंय, खडसावलेलं बघायला मिळतंय। एकीकडे सेशन कोर्टाच्या ऑर्डर कॉपी मध्ये आपण बघत होतो उल्लेख आढळला आणि दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने सुद्धा ईडीला खडसावलेलं आहे। सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अतुल जी, या दोन्ही आरोपींची अटक ही बेकायदेशीर आहे असं आता कोर्ट म्हणतंय, हायकोर्टाने सुद्धा ईडीला झापलेलं आहे, खडसावलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझं तर पहिले तुम्ही जे आरोपी शब्द वापरला ते मागे घ्यावे अशी विनंती आहे, कारण की ते आरोपी नाहीत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हे एक वेळा नाही अनेक वार सिद्ध झालेलं आहे। या निमित्तानं संजय राऊत साहेब यांची जी अटक अवैध आहे याच्याने गळगळीतपणे पुढे आलेलं आहे की जे नटाजी बोलले होते की या देशामध्ये एकही पक्ष राहणार नाही, त्याचा हा परिपाक आपल्याला दिसतो आहे। कसंही करून विरोधी पक्षाला संपवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय याच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे त्याचं उदाहरण आहे। त्यामुळे आता जनतेला पण लक्षात आलेलं आहे की भाजपला जनतेशी काही घेणं देणं नाही आहे, कारण जनतेचे प्रश्न विचारणारा विरोधी पक्षच नाही राहिला। मुख्या जनतेवर कसे पण अत्याचार करावे करता येतील, त्यांना गुलाम बनवता येतील आणि त्यांची ती पहिल्यापासून ती फिलॉसॉफी राहिलेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे, हे डळडळीतपणे पुढे आलेलं आहे। आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। एका राजकीय नेत्याला अशा पद्धतीने अशा अनेकांच्या बाबतीमध्ये या गोष्टी ज्या आहे त्या घडलेल्या आहेत। अनेक नेत्यांना अजूनही अशा पद्धतीची भीती जी आहे ती दाखवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि या गोष्टी ज्या आहे या जर थांबवल्या नाही देशाची जनता उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही। बरं, धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर काँग्रेसचे प्रवक्ते होते अतुल लोंढे, जे साम टीव्हीशी बातचीत करत होते आणि त्यांनी हीच प्रतिक्रिया दिली आहे की केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून अशा पद्धतीने सरकार गैरवापर करत आहे आणि विरोधी पक्षाला संपवण्याचं काम सुरू आहे असाही आरोप त्यांनी केलेला आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, एकीकडे सेशन कोर्टाच्या ऑर्डर कॉपीमध्ये प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय, तर दुसरीकडे संजय राऊत यांना दिलासा कायम असल्याचं बघायला मिळतंय आणि मुंबई हायकोर्टामध्ये आता जी सुनावणी आहे ती उद्या होणार आहे, त्यामुळे काही वेळात संजय राऊत हे तुरुंगा बाहेर येतील। संजय राऊत यांना आता 101 दिवसांच्या नंतर मोठा दिलासा मिळालाय असंच आता म्हणायला हवं, कारण थोड्याच वेळात ते बाहेर येऊ शकतात। मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी सुरू होती ती आता उद्यावर ढकलण्यात आली आहे, त्यामुळे उद्या ती सुनावणी पार पडेल आणि त्यामुळे काही वेळात संजय राऊत हे बाहेर येणार आहेत। तब्बल 101 दिवसानंतर संजय राऊत हे तुरुंगाच्या बाहेर येतील। संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने दुपारी जामीन मंजूर केला आणि त्यानंतर राज्यभरातले जे शिवसैनिक होते, जे संजय राऊतांचे समर्थक होते, त्यांनी जल्लोष केलेला बघायला मिळाला होता। आता सुद्धा ही आर्थर रोड कारागृहाबाहेरची दृश्य आम्ही साम टीव्ही वरती तुम्हाला दाखवतोय, तिथे सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले बघायला मिळतात। संजय राऊत बाहेर येण्याची वाट बघतायत जणू का इथे सगळे, आणि ते बाहेर आल्यानंतर सुद्धा साधारणतः 7 वाजेपर्यंत ही सगळी कायदेशीर प्रक्रिया, ही सगळी कागदपत्रांची पूर्तता केली जाईल आणि त्याच्यानंतर संजय राऊत बाहेर येतील। मात्र संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी जमलेली आपल्याला बघायला मिळते। एकीकडे कार्यकर्त्यांची जितकी गर्दी आहे तितकाच पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आताच्या या मोठ्या बातम्या आपण बघतोय, संजय राऊत यांना दिलासा मिळालेला आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात निवृत्ती बाबरामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळालेला आहे असंच म्हणायला हवं, अगदी थोड्या वेळामध्ये काही तासाभरामध्ये ते बाहेर येऊ शकतात, आताची काय अपडेट आहे?